हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्या जणिका शाहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरपूर प्रेमासाठी खूप छान केलेल्या कमेंटसाठी तुमचे मनापासून आभारी आहे खूप जणींच्या कमेंट आल्या आणि गुरुपुरुषबद्दल मी जेव्हा बोलले ना तर तद... बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की आता येत्यालाच का ताई कारण नवीन ताई असतात त्यांना कशाचं काही माहीत नाही तर हो आता येणार आज मंगळवार आहे उद्याचा बुधवार आणि परवा जो गुरुवार आहे त्या दिवशी कॅलेंडरमध्ये बघा टायमिंग आहे त्या टायमिंगच्या वेळेमध्ये तुम्ही करा असो आता तुमचे दादा ना आवरून चाललेले होते बाहेर त्याच्या आधी हे क्लीन करून घ्या माझ्या काही असं मनात नव्हतं की तिथले क्लिनिंग करून घ्यावी पण म्हटलं चला आता ना एकाबरोबर दुसरं पण काम होऊन जाते आणि माझ्याकडे आगारो ब्रँड्स आहे जे कितीही वरती क्लिनिंग असू दे ते व्यवस्थित करतं पण ते सगळे त्यात जे टूल्स होते ना सगळे मॉप मी क्लिनिंगला टाकलेले होते मशीनला लावलेले होते कारण मला वरची जेवढी काय आहे तेवढी सगळी क्लिनिंग करायची होती आणि चार्जिंग वगैरे लावायला दिलेलं होतं म्हणून म्हणलं आता राहू दे हे इथला एवढा एर, एरिया जो आहे तो हाताने आपण कव्हर करूया आणि फॅन पण पुसायचा होता भरपूर घाण कारण परवा एका याची कमेंट होती की आता तर ता ताई तू कळ म्हणजे साफसफाई केलेली आहेत गौरी गणपतीला कशाला आता पुन्हा केली आता हे कपडा बघून तर तुम्हाला कळत असेल आणि पंख जे कोणी फॅन घेणार आहेत ना नवीन असू दे किंवा जुनं घर असू दे पण तुम्ही जर फॅन घेणार असेल तर एक सांगेन तुम्ही व्हाईट कलरचा खरंच घेऊ नका लगेच धूळ कॅप्चर होते आणि आपल्यालाच ते बरोबर वाटत नाही हा ब्लॅक कलरचा तेव्हा मी क्लीन केलेला होता तो आता करत आहे घाण बघू शकता तुम्ही कितीही क्लिनिंग करा काहीही करा ज्या वेळेला पावसाळा संपतो पावसाळ्यात एवढी घर घाण होत नाहीयेत कारण धूळ उडत नसते पण जेव्हा हिवाळा आणि उन्हाळा असतो ना त्यावेळेला तुमच्या घरामध्ये ना डस्ट हा जास्त प्रमाणात मिळतो अरे ये तर आता दोन्ही मुलांच्या ऑनलाईन टायमिंग आहे ते सुरू झालेलं होतं आता हे बघा हे मी खूप वेळा शेअर केलेलं आहे भांजू ऍप बद्दल हे मला प्रमोशन साठी आलेलं होतं जेव्हा आलं मी तुम्हाला पण शेअर केलेलं होतं तेव्हापासून जेव्हा जेव्हा आम्हाला वाटतं की आता क्लासची गरज आहे मुलांना तेव्हा तेव्हा ते आम्ही जॉईन करत असतो तसं आज आर्यन आणि च्यू आर्यनचं तर आहेच च्यू आता जस्ट नवीन ॲड झालेलं आहे कारण सांगते सध्या नववीचं वर्ष आहे पुढच्या वर्षी दहावीच आहे त्यामुळे तिलाच जिथं जिथं वाटतं की इथं मी म्हणजे प्रॉब्लेममध्ये आहे त्या त्या वेळेला ती भांजू ॲप जे आहे त्याचा म्हणजे आधार घेत असते त्याच्या थ्रू अभ्यास करत असते आणि हे कशासाठी आहे काय आहे ते पण सांगते ज्या मुलांचा मॅथ्स सब्जेक्ट चांगला नाही त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणलं तर भांजू ॲप जे आहे ते हे बघा मॅथ्स सोपं करून देण्याचं जे काम असतं ना म्हणजे बरीशी मुलं ना मॅथ पासून पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे शिकवलं जातं आता बघू शकता आता च्यू आणि समोरच्या ज्या टीचर आहेत किती छान संभाषण करतात तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा जे हसू आहे ते मला खूप गरजेचं वाटले की एक शिकवताना म्हणजे असं एकदम सिरियसपणा जो असतो ना तो नाही आता ऑनलाईन क्लासला ब बसवलेला आहे जेव्हा मी त्यांना बसवते त्यावेळेला जे त्यांचा फ्रेशनेसपणा बोलण्याची पद्धत आणि टीचर जे आहेत ना त्यांची बोलण्याची पद्धत मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी पद्धत आहे आणि शिकवण्याची पद्धत आहे ही खूप छान आहे आणि ही मला खूप आवडली जी मुलं मॅथ्सला नापसंती देतात तर ते त्यांच्यासाठी किंवा जी मुलं कमजोर असतात मॅथ्समध्ये तर ते त्यांच्यासाठी ना वर्ल्ड फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर मिस्टर नीळकंठ भानू यांनी ना मुलं खूप चांगल्या पद्धतीनं मजेशीर पद्धतीनं मॅथ्सचं शिकतील जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवतील आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फास्ट होतील तर याच्यासाठी हे तयार केलेलं आहे तर ज्यांच्या मुलाचा गणिताचा प्रॉब्लेम आहे ते भांजू क्लासमध्ये जरूर घालू शकता अजून एक गोष्ट पहिल्या दोनशे लोकांना म्हणजे दोनशे लोक जी क्लिक करून रजिस्टर करतील ना त्यांना एक क्लास जो आहे तो फ्री आहे असो लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर पडत आहोत कशासाठी तर दीपावळीचे कपडे आणायचे आहेत आरू जो आहे तो आरूला घेऊन उद्या पप्पा जाणार आहेस कारण आरूला कुणाच पसंत पडत नाही आरूला त्याचं त्याचं लागतं म्हणणं चिवच की मम्मी तु हो तू चल माझ्या बरोबर मी म्हणत होते की तुम्ही तू आणि पप्पा जा आरू जा आणि तुम्ही घेऊन या पण चिव म्हणली की नको तू पण चल मला कळत नाही कपड्यांची चॉईस वगैरे ही माझी तू जे आता म्हणजे संडेला जातेस ना तर ते काय आहे काय नाही त्या मावशीनं जर सांग ना Uh, कसं असतं सायन्स रिसर्च सेंटर्स म्हणजे रिसर्च सेंटर्स असतात सायंटिस्ट वगैरे साठी तसंच आमच्या स्कूलच्या जे प्रेसिडेंट होते प्रेसिडेंट जे आहेत आत्ताचे त्यांच्या मनात असं आलं की आपल्या स्कूलमधून म्हणजे आर्मीमध्ये पण आमच्या स्कूलमधून सांगाल तर आर्मीमध्ये खूप सारे जण गेल्यात परत खूप काय काय वेगवेगळ्या ह्याच्या क्षेत्रात मुलं गेलेली आहेत ते येऊन भेटतात पण कधी कधी म्हणजे स्कूलला भेट पण देतात कधी कधी मग सरांची अशी काही इच्छा होती की आम्ही सगळं केले म्हणजे मुलांना व्हिडिओ वगैरे साठी अचानक बंद झालेलं का चालू झालं काय माहित मध्ये जावं बंद झालेलं होतं मुलांनी असं युट्यूबवर टाईप किंवा सोशल मीडियावर टाईप चांगलं चांगले चांगले क्रिएटर व्हावं म्हणून त्यासाठी पण आम्हाला एक सब्जेक्ट आहे परत खूप काय काय वेगवेगळं होत असतात तर सरांची mm. अशी इच्छा, इच्छा होती की आमच्या स्कूलमधून एखादा सायंटिस्ट सुद्धा व्हावा ज्या मुलाची खरंच इच्छा असते की सायंटिस्ट व्हायचं मला सायन्स मध्ये खूप इच्छा आहे त्या मुलांनी सायंटिस्ट व्हावा असं सरांची आमच्या इच्छा होती मग त्या मुलांना पुढे जाऊन म्हणजे त्रास होऊ नये किंवा त्यांना आत्ताच त्याचा एक्सपिरियन्स यावा आत्ताच त्यांना तो अनुभव यावा म्हणून ते आमच्या स्कूलमध्ये रिसर्च सेंटर उभं केलं मी नाव नाही सांगणार ते रिसर्च सेंटर उभा केलाय मग ते रिसर्च सेंटरचं से इनॉग्रेशन वगैरे खूप छान झालं आणि आता थोडीफारच म्हणजे आम्ही फर्स्ट बॅच थोडीफार म्हणजे छत्तीस चाळीस जण आहोत तरी आम्ही खरं सगळ्या पूर्ण पहिली पासून पहिली नाही तिसरी तिसरी का दुसरीपासून ते बारावी पर्यंत स्कूल आमची बारावी पर्यंत आहे तर तिथंपर्यंत आहेत पन्नास तरी मुलं आहेत मग सरांची काय इच्छा आहे हे जे सेंटर आहे ते पुढं असं आपलं आता इस्रो कसं आहे किंवा काही काही वेगवेगळे छोटे छोटे रिसर्च सेंटर असतात का मोठे तसं त्यांची इच्छा आहे त्यांनी पण सायंटिस्ट होण्याची एक भावना त्यांच्या मनामध्ये ठेवावी असं आमच्या सरांचं म्हणणं आहे म्हणून ते उघडलेलं आणि त्यात सगळ्या पॅरेंट्स वगैरे किंवा टीचर्स वगैरे होते तर सगळ्यांनी त्यांचं काय म्हणतात आम्ही होकार दिला आणि मग जे काय असेल त्यांचं फीज वगैरे त्या गोष्टी केल्या हिला कसं पण लहानपणापासून एकच इच्छा मला मम्मी मा सायंटिस्ट व्हायचंय सायंटिस्ट व्हायचंय आणि तिच्या योगायोगानं म्हणजे म्हणतात ना की स्कूल पण बदलली आणि जी स्कूल आम्ही सिलेक्ट केली त्या स्कूल मध्ये ह्या गोष्टी आणि ते ह्याच वर्षी म्हणजे सरांनी खूप खूप आधीपासून ठरवलेलं की असं आपण एक काहीतरी स्वतःच काढायचं गव्हर्नमेंटनं काय सांगितलं की तुम्हाला जर मुलांना सायन्स मध्ये हे करायचं असेल तर लॅब्स वगैरे उघडून काय उपयोग होणार नाही सेंटर्स उघडा तुम्ही सेंटर आणि लॅब मध्ये फरक असतो ना मग ते गव्हर्नमेंटने काय सांगितलं तुम्ही सेंटर उघडा म्हणून आमच्या सरांनी सेंटर उघड त्यांनी ते सहा सात वर्षापूर्वी की नाही ठरवलेलं की आपण असं 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 करायचं खरं त्यावेळी त्यांची प्रोग्रेस हळूहळू छोट म्हणजे ह्या स्कूलची पहिली बॅच बैच्च, पहिली बॅचची जी मुलं स्टुडंट होते त्या आमचे टीचर्स आहेत त्या हाय टीचर्स तेव्हापासून स्मॉल स्मॉल टप्प्यातून ते इथंपर्यंत आता आले मग ते छोट्या छोट्या टप्प्यातून त्यावेळी त्यांची स्वप्न ती पूर्ण करू शकत नव्हते ना त्याच्यामुळे ते आत्ता करायला लागलेत आणि छान आहे छान आहे आणि मनात मनासोब झालं त्यामुळे रविवारी सकाळी जाते ती दहाच्या दरम्यान ते दोन अडीच ला येते म्हणजे रविवारची पण यांना मॅडमला सुट्टी नाहीये रेग्युलर तर चालूच आहे रविवारचं पण चालूच आहे आणि कुठल्या येईल ते एक्झाम मध्ये बसते आणि आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय तुमची असेल तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही तुम्ही जे एक्झाम्स दिलेले असतात त्यांचं सर्टिफिकेट किंवा त्यांच्याबद्दलची जी माहिती तुम्ही सांगितलं तर ते तुम्हाला हायर करतात तुम्ही ती त्यातून तुम्हाला एक एक्सपिरियन्स असतो म्हणून हर एका गोष्टीत बसायचं ट्राय करायचं भले नाही खरं ट्राय करायचं आहे प्रत्येक ह्याच्यात ट्राय करत असते आणि होते सक्सेस पण बऱ्यापैकी फक्त कसं आहे ना की पेलवायला पाहिजे आता मला हवीचं यांच्या टेन्शन एवढं आलंय ना की असंच टायमिंग जर असेल दहावीचं सकाळी जायचं ना, जा ना अरे सकाळची स्कूल आहे सकाळी साडेसात ते पाच साडेपाच संध्याकाळच्या पर्यंत हे मला किती डबं द्यायचं सकाळचा एक दुपारचा एक डबेवाले <laughs> होते मुलचं पण म्हणत हेच आहे म्हणजे खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज का उभा केल्यात तर मुलांनी फक्त ते अभ्यास अभ्यास न करता त्यांच्यातले जे कला आहेत त्या बाहेर काढा फक्त अभ्यास 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 आणि त्यांच्यातली जी स्किल असते का नाही आतल्या आत राहून राहून ती जाते जाते म्हणजे तो स्किलफुल असून सुद्धा मग उपयोग नाही तो रोबोट होतोय मग पुढे जाऊन ते नाही तुम्हाला पैसे कमवायचे हे पण एक अम्बिशन ठेवायचं खरं तुम तुमचं लाईफ जगा सेलिब्रेशन असतंय पॅरेंट्स न सारखं बोलवणं असतंय आणि मेन म्हणलं तर आमच्या सरांनी पहिल्यापासून सांगितले पॅरेंट्स पॅरेंट्स म्हणजे सगळं काही त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या मम्मी पासून इन्स्पायर झाले खूप 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 म्हणजे खूप ते आम्हाला कधी कधी एक्सपिरियन्स त्यांचे सांगतात की त्यांच्या मम्मीने काय केलं त्यांना शिकवायला इमोशनल गोष्टी शेअर केल्या जातात हा अभ्यास पण आहे मुलांनी बद्दल कामा घरातली कामं सुद्धा घरातली कामाबद्दल अभ्यासाबद्दल स्किल्स बद्दल सगळ्यात त्यांनी स्वतःच थोडं तरी हे केलं पाहिजे त्यांना काम पण लावलं जातं हा मीटिंग झाली तुमचे दादा गेले त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की नुसतं मुलांना अभ्यास अभ्यास करू नये काम पण येणं गरजेचं आहे काम काम घरातली काम।, काम आता हिला ना मी सगळ्या गोष्टीशी दाबून प्रेशराईज करून ते पण शिकवते स्कूल तिकडे त्यांचं काम करते पण मी माझं पण काम करते आता बऱ्याच मावशांचं असतं ग नका तिला लावू एवढं भांडीच घासाय का लावली हेच कराय का आता तसं म्हणून चालणार नाही मी तुम्हाला टाइम असते ते सगळं करायसाठी मी तर ठरवले बारावी नंतर ट्युशन सुगडायचे कारण की एक सवय लागते तर आता बघितलं हिज कसं आहे की मी मला दहावी नंतर मला एकदा बोलली मी मला काहीतरीच म्हटलं तुझं शिक्षण पूर्ण कर बघा एक ते एक गोष्ट धरून चालणार नाही समजा समजा मी पुढे जाऊन स्पेस सायंटिस्ट देव ना करू खरं समजा काहीतरी अशी क्वालिटी म्हणजे नाहीच व्हायला आलं काहीतरी मध्ये अडचण वगैरे आली तर त्याच गोष्टीला धरून मी जर तेच करत राहिले आणि मी बाकीच्या दोघ गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर मग हे पण धडल ते पण धडत मग मी काय म्हणलं स्पेस सायंटिस्ट समजा एखाद वेळेस मला जमलं नाही म्हणजे मला नाही म्हणजे काय हा काय कारणास्तव झालं नाही तर मी ह्याच्यात प्रोफेसर वगैरे किंवा असे टीचर्स वगैरे ह्याच्यात कोट तरी सांभाळायला म्हणजे तुझा असं उद्दिष्ट फक्त पैसा असं नाहीये नाही ना। बॅटबॉल खेळ 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 हे ते पण आहे फक्त काय माणसं फक्त कामगार होऊन चालणार नाही कराटेला काय पण मला सांग आता तुझं सगळं पटलं पण आता तु हिला पण कराटेला घातलं होतं एक मी एक्झाम्स म्हणून जात नाही झालं घेतात वॉर्मअप ब्रुझिंग एक्सरसाइज स्ट्रेचिंग असं शरीराला नेट फुट पाहिजे का पाहिजे फुटबॉल मध्ये असा घाम्यासतोय असा दमतोय ते जे कपडे आहेत ना फुटबॉल ची त्याच्या वासावरूनच कळतंय हा किती पळतोय काय करतोय असं चला एक हार्ड वर्कर आले दुसरं स्मार्ट वर्कर आले आणि आपण गदा वर्कर वर <laughs> मी कुठल्या ना म्हणत येत्या बुध आणि पप्पा हार्ड कुठल्या हार्ड खरं सांगायचं परवा काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी काढलेल्या आहेत घरातल्या चांगल्या असू दे बाद असू दे सगळं एका एक जोडून पिणा लावून काय 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 करत होता हा शाळेला जाता तिथंच टाकून गेल मी जेव्हा पोर्च मध्ये गेले बघितलं तर ते वायरीचं सगळं काम करत होता थोडस भीती वाटली म्हणलं हे काही उपयोग असं नाही मी इथं खाली आहे तर वर असले उद्योग आहेत चल काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे तू चल चल मामीच्यात बस मी नाईट होणार घरात तुला ते लाईटीचा खटका पाट होती पूर्ण आर्यनला मी जास्तीत जास्त घरामध्ये ठेवू शकत नाही आणि किटोला मी बिंदास्त घरामध्ये ठेवून जाऊ शकते याच्या जा मागची कारणं च्यूला जर मी ठेवलं तर च्यू तिचा अभ्यास आणि तिच्या म्हणजे काय असू दे किंवा अभ्यास असू दे ह्या गोष्टी करेल पण आर्यनला जर घरात ठेवलं तर तुम्हाला खरंच सांगते घरातील कुठली चांगली वस्तू जी आहे ती खोलली जाईल जुन्या वस्तूला जोडली जाईल त्याच्यावरती काय 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 प्रयत्न केले जातील आणि कसं असतं ना की आपल्या देखरेखाली असं काही गोष्टी करू दे चालेल कारण त्याला बॅटऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा गोष्टींमध्ये खूप ते काही ना तर असं चालू असतं त्यामुळे मी त्याला ना सागरच्यात ठेवलेलं आणि अन्यथा मला पुन्हा त्याच्या मावशांच्या कमेंट येतील की ताई असं नको होतं करायला त्याला काय ठेवलं नाही कारण कसं असतं ना की ज्या ज्या आईवडिलांना माहीत असतं कोणाची मुलं कशी असतात काय असतात खोलवर जे असतं ना माहिती त्या आईवडिलांनाच असतं आणि तुमचं कसं प्रेमापोटी मग लगेच असतं की बाबा ताई असं नको होतं तो करायला तसं नको होतं तू करायला असो आता कमेंट यायच्या आधी मी ह्या गोष्टी बोलले मी आलेले आहे गांधीनगर मध्ये सीमा कलेक्शन छान ढकला खाली खाली पूर्ण हा तर कधीतर सज्जन दिसत हा तर तुमच्या दादाची आणि किटूची दोघांची कपड्यांची खरेदी झाली राहिलेला आहे फक्त आरू आरूची खरेदी झाली की दिपाळीची कपड्यांची खरेदी जी आहे ती झालेली आहे आणि आम्ही घरी यायला शेरू पटकन येतो पहिला बघतो पिशवीत काय आणले का कारण त्याला सवय आहे बाहेर गेले काही ना काहीतरी घेऊन येतो आम्ही तर तशाच पद्धतीने तो पुन्हा आलेला होता पण आरू आम्ही यायच्या आधी त्याला जेवण वगैरे घातलेलं होतं कारण मी सगळी तयारी करूनच गेलेले होते की सकाळी थोडंसं जाणार म्हटल्यानंतर एक्स्ट्राही करून ठेवलेलं होतं कारण मला माहिती आहे तुमचे दादा कामावून येणार आणि मग तिथून आम्ही जाणार अरुण आणल्या आणल्या पप्पांचे कपडे जे आहेत ते मला कसे दिसतात म्हणून ट्राय केलेला होता असो या व्हिडिओचा मी इथं सेंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ